तुमची, कलावंत मी आहे तुमची, संसार दुखाचा पाठी नाचती नाचती पोटासाठी, नाचती नाचती पोटासाठी। नमस्कार, आज आपल्यासोबत तमाशा कलेला ग्लॅमर देणाऱ्या, एक वलय प्राप्त करून देणाऱ्या मंगलाताई बनसोडे आज आपल्यासोबत आहेत। आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तमाशा कलेची जी आज वाताहत होताना दिसते, त्या पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। नमस्कार मंगलाताई। नमस्कार। दरवर्षी तुमचा नेमका माहोल कसा असतो? दरवर्षी म्हटल्यानंतर कसं आहे की आमचा एक 8 महिना धंदा असतो, 240 दिवस आमचे भरतात दरवर्षी। परंतु यंदा झालं कसं की म्हणजे तसं 2015पासूनच तमाशाला थोडी गती कमी आलेली आहे की नोटाबंदी झाल्या, त्यानंतर दुष्काळ पडला, त्यानंतर इलेक्शन आलं, परत विधानसभाचं इलेक्शन आलं, खासदारचं इलेक्शन आलं, आणि चालू वर्षी म्हटलं तर धंदा होईल तर असं म्हणजे पाठीमागं आपल्या देशावर फार मोठं संकट म्हणजे करोनाचं आलं। याकरता म्हणजे 4 वर्ष तर थोडं कमी 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 होत आज शेवटचे जे वर्ष आहे म्हणजे आजचंही जे 2020चं वर्ष आहे ते एकदमच नुसकण्याचा पाया झाला आहे। यावर्षी तर पूर्णच ठप्प झाले। इथून पुढचे 8 ते 10 महिने कसं कसं करणार, कसं सामोरं जाणार? आता समोर जाण्याकरता कसं आहे की आता विषय म्हणजे आता हा जे कोरोनाचं जे संपूर्ण देशावर संकट आलेलं आहे, भारतावर संकट आलं आहे, याबद्दल त्या अगोदर मी तुम्हाला बोलते की ते संकट दूर झालं पाहिजे। महत्त्वाचं आपलं जीव सुखी आहे तर सगळं होईल, तमाशा आज न उद्या होईल, माणसं आज न उद्या मिळतील, परंतु हे जे देशावर जे संकट आहे ते कमी झाल्याशिवाय आमची पण गती एकदम बंद झाली। आज महाराष्ट्रामध्ये पुष्कळ तमाशा आहेत, आज गोरगरिबांचे पुष्कळ हाल चाललेले आहेत, त्यात आम्ही पण आहोत। आता मोठे तमाशे म्हटल्यानंतर 10 तमाशे आहेत मोठे तंबूचे, ते 10 तमाशे 14 मार्चपासून बंद आहेत। म्हणजे आता जे सीजन माझा मोठा होता म्हणजे आता पाडवा म्हणजे चैत्र ते वैशाख पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा हे धंदा आमचा मेन असतो, तो धंदाचा तर बंद झाला। म्हणजे 14 मार्चपासून आम्ही सगळे प्रत्येकाने आपल्या घरी गाड्या लावल्यात, कोणाचे भाडे थकलेत, कोणाचे पगार थकलेत, कोणाचं काय म्हणजे काय काय लोकांचे देणं घेणं ते थकलेलं आहे। म्हणजे सगळं यंदा खेळखंडोबा झाला आहे सगळा। आज तमाशा कलावंतांची चूल बंद पडायची वेळ आलेली असतानाही प्रथम देशाचा विचार करतायत, देश चालला पाहिजे, देश टिकला पाहिजे, देश टिकला पाहिजे। तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, पण मंगलाताई तुमच्याबरोबर जे कलाकार आहेत त्यांची काय अवस्था आहे? आज पुष्कळ अवस्था बिकट आहे। आता माझ्या प्रत्येक तमाशामध्ये 100-125 असे कलावंत असतात, त्यांच्या घरी आता बाहेर कामाला पण नाहीत ते, त्यांना कलेशिवाय दुसरं काय येणार आहे असं झालं ना। मग काय काय कलावंताचे असे हाल चाललेत की एक दूध चूल पेटते, ते एक दूध चूल पेटत नाही, काय काय मुलं बाळ लेडीजचे ज्या स्टेजवर आज 4-7 महिने आज नाचून पोटं भरणारे लेडीज आहेत, आज रसिकांचं करमणूक करतात, त्यांचे देखील पुष्कळ आलेत आणि त्यांच्याबरोबर आमचे देखील पुष्कळ आलेत। परंतु होते कसं आमचं आपलं इकडून तिकडून गोळा करून ह्याला मदत करा, त्याला मदत करा, ह्याला मदत करा असं म्हणून आम्ही थोडं थोडं हे करतो आहे। आता सध्या तर माझी अशी कंडिशन फार बेकार आहे की माझ्या कार्यक्रम पण झाला, कलावंत लेडीज घालवल्या, पण UPचे 30 कर्मचारी माझ्याकडं तर घायचे बाहेर आहेत, ते UPचे लोक आहेत। काय झालं की 31 तारखेपर्यंत आपल्याला अगोदर दिली होतं ना, ते 31 तारखेच्या पुढं कार्यक्रम होईल असा अंदाज झाला माझा, कलाकार कधी येतील पण UPचे कर्मचारी परत येणार म्हणून आम्ही ठेवून घेतले की 31 तारखेपर्यंत आपला कार्यक्रम चालू होईल, मग त्यांना ठेवून घेतलं होतं। परंतु झालं कसं की 22लाच लॉकडाऊन झाला, लॉकडाऊन झाल्यामुळं 22ला का 25ला झाला वाटतं, मग त्याच्यामुळे रेल्वे त्यांची जाण्याची बंद झाली, त्यांना UPला, MP ला जायला रेल्वेलाच पाहिजे, मग त्यांना इथं संभळते मी म्हणजे माझा आता माझं असं कंडिशन आहे त्यात 30 पोरांना पण सांभाळावे लागते। तरीपन आमचे कराड तालुक्याचे तहसीलदार सर्कल साहेब तलाठी यांनी थोडीफार मला आपली धान्याची मदत केलेली आहे। बरं, ते एकूणच महाराष्ट्रातला किती फळ आहेत? महाराष्ट्रात 10 मोठेले फळ आहेत आणि जी लहान फळ आहेत ती पण पुष्कळ आहेत, म्हणजे त्याची गणतीच नाही। तरी असं 400-500, 700-800, 700 असं अंदाज। एका तमाशात एक 10 कलाकार धरले तर साधारण एक 5,000 तरी सहज कलाकार असतील। आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही। वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी। विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्याविभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर। I am the student of Shivpratap Academy, Vita. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing Shivpratap Academy was the best decision. Shivpratap Academy में मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा। जिद्द तुमची, साथ आमची। Shivpratap आमच्या तमाशा तर मोठ्या 10 तमाशामध्ये तर 90, 80, 100 पर्यंत लोक असतात। या कलाकारांसाठी शासनाकडे आपण काही मागणी केली का? मी 2 वेळा माझ्या हे झाले शूट झालेले ABC काय ABC माझ्याला पण शूट केलेले माझं त्यांना पण सांगितलेलं आहे मी की बाबा तुमचं अगोदर निवारण होऊ दे सगळं, तोपर्यंत आम्ही कसं का व्हायना बा भीक मागून पोट भरू, चटणी भाकर खाऊन पोट भरू, परंतु त्याच्यावर तर संकट सगळं नील झाल्यानंतर शासनाने आमच्याकडे पाहिलं पाहिजे, आम्हाला शासनाने मदत केली पाहिजे। म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पण माझं भाषण दिलेलं आहे। दरवर्षी हे दिवस तुमचे यात्रा, जत्रा, तो उत्सव किंवा सगळं स्टेजवरचं तुमचं थिरकण्याचा वेळ आहे, आता घरात बसून नेमकं कसं वाटतं? आता घरात बसून काय करायचंय, पर्यायासारखा विचारतोच की संकट कमी आलं पाहिजे, संकट कमी आलं पाहिजे। सारखं बातम्या बघतोय आम्ही की अजून काहीतरी अब कमी झालं पाहिजे, आता हे जास्त वाढत चालले त्याच्यामुळे जास्तच काळजी वाटायला लागली। आणि आता तर तमाशा बंदच आहे 5 महिने 6 महिने, आता ऑक्टोबरला चालू होणार। जातीवंत कलाकाराला स्टेज शिवाय जमत नाही। हां, आज तुम्ही तर इतके जातीवंत कलाकार, इतकं म्हणजे या क्षेत्रात तुम्ही नावाजलेले कलाकार, काय फील करत, काय अनुभव करता? अनुभव काय करायचा, आता मी वयाच्या 7 वर्षापासून आज तागायत आता 60 वर्ष मी स्टेज रंगवते। आज लागायत मी स्टेजवर तर काम केले, परंतु आता कसं झालं काय म्हणजे वाईट इतकं लागतंय की कधी जो पाठी बघा मी डिलेवरी झाले तरी मी स्टेजवर होते। कुणाची? माझी नितीन माझ्या पोटामध्ये होता त्या टायमाला डिलेवरी पाठी बघा कवटं मंकाळला झाले, कवटं मंकाळ डिलेवरी होऊन देखील मी स्टेज सोडले नाही, स्टेजवर गेले मी। एक तर अगोदर माझ्या खानदानीमध्येच आम्ही 9 महिने 9 दिवस नाचते। माझ्या आईने शिकवलेले, माझी आईच गुरु तिने शिकवलेले की नाजूकपणा करायचा नाही, स्टेजवर नाचायचं। मग 9 महिने 9 दिवस मी स्टेजवर नाचले, डिलिव्हर झाले तरी नाचले मी, पण स्टेज अजूनपर्यंत सोडले नाही। आता 70 वय झालं तर मी स्टेज अजून सोडले नाही। पण आता या देशावर संकट आलं, सगळं आपल्या समाजावर संकट आलं म्हटल्यानंतर आज आता 4 महिने झाला स्टेज सोडायची पाळी आली। तुमच्या आईबद्दल काय सांगाल विठाबाई यांच्याबद्दल? आईबद्दल म्हणजे असं आज तिने जे आम्हाला हे राखून दिलेलं आहे, हे जे आम्हाला जी आत्तापर्यंत जे माझं नाव झालं आबा आईच्या पाठीमागं, हा पूर्णपणे माझ्या आईचा आशीर्वाद आहे। तिने जे पहिल्या पण शिकवले ते गुरुच आहे माझी, म्हणजे आई गुरुच आहे। पण ते गुरु असल्यामुळं तिने शिकवले जी मला, आणि आज तिच्यामुळं आज मला एवढं 60 वर्ष प्राधान्य मिळालं। आईबरोबरच मी आईच्या 7 वर्षापासून नाचते, 7 वर्ष म्हणून नाचते। परत मी स्वतःच्या पायावर उभी राहिले 82-83ला, नंतर माझं मी धंदा चालू केला। तरी पण आईचा आशीर्वादच होता माझ्या। आता त्याच्या पाठीमागं माझे मिस्टर आहे अरिल बनसोडे, त्यांचं पण फार मोठं श्रेय होतं माझ्या तमाशाला। ते पण कष्ट, तो स्वतः लेखक आहे, स्वतः वगनाट्यांनी पुष्कळ सत्यकथेवर वगनाट्य स्वतः लिहिलेले आहेत, त्यांचं पण पुष्कळ श्रेय आहे। त्यांनी ती पार्टीला हातभार लावून पार्टी उचलली। तिसऱ्यांदा माझा थोरला मुलगा अनिल, त्याचा पण मोठं श्रेय आहे। नितीनचा तर प्रश्न नाही, तो तर माझा उजवा हातच आहे। हां, उजवा हात नितीन आहे, डावा हात अनिल आहे, दोन्ही पोरांनी माझ्या धंद्याला यश आणलं त्याच्या पाठीमागं मी आहे आणि आईच्या आशीर्वादामुळे एवढं मोठं हे झालं, माझ्या मालकाच्या आशीर्वादामुळे एवढं मोठं झालं. तुम्ही आता नितीनचा उल्लेख केला, ते मध्यंतरी काय चित्रपटात काम करताना दिसत होते, आता ते परत चित्रपटाला वळले नाहीत. आता एक पिक्चर निघतोय ना चित्रपट त्याचा, आनंद शिंदे हां त्याचा पिक्चर एक निघतोय, त्याचं नाव आता नितीनला माहीत असं. आता म्हणजे शूट करून तो शूट करायचा, संध्याकाळ स्टेजला यायचा, शूट करून संध्याकाळ स्टेजला यायचा. इथं मोहोळ म्हणून पंढरपूर तालुक्यामध्ये गाव आहे ना, तिथं शूटिंगला जायचा आणि तिथं खसगीला यायचा संध्याकाळ स्टेजला. आता काय चाकोरी पिक्चर येणार आहे नवीन त्याचा, आणि पहिल्यांदा त्यांनी पिक्चरमध्ये काम केलं पण परत सारखंच त्याला बोलवायला लागले, मग स्टेज सांभाळायचं कोण शेवट, म्हणजे तो महत्त्वाचा आहे ना स्टेजला. रसिक पण त्याचे चाहते झालेले आहेत आणि आता अलीकडच्या तरुण मुलांना तेच आवडतं ना, अलीकडच्या तरुण मुलांना नितीनच पाहिजे म्हटल्यानंतर मग त्याला पाठीमागचे पिक्चर्स 2-3 पिक्चर त्याला सोडावं लागले, त्याला मोठा चान्स मिळाला होता. तुमच्या पतींनी बापूवीर वाटेगावकर, विष्णुबाळा पाटील यांच्यावर वगनाट्य लिहिली, तुमकं हे म्हणजे कसं काय त्या लोकांना तुम्ही प्रकाशात आणलं? म्हणजे खऱ्या अर्थानं त्यानंतर चित्रपट निघाले त्यांच्यावर, हो पहिला न्याय तुम्ही दिला, तमाशातून त्यांना न्याय दिला, त्याबद्दल काय सांगा? आमचे मिस्टर पहिल्यापासून लेखकच आहे, तसं मानायला गेलं तर लेखकच होते. त्यांना छंद लिहा होता वगनाट्य लिहायचा, म्हणजे का कुठलं अण्णाभाऊ साठे कादंबरीवर त्यांनी एक आवडी पिक्चर व काढलं, कृष्णाकाठचा फरारी, हां कृष्णाकाठ ते वगनाट्य काढलं, परत CIDP त्याला आठ हे वगनाट्य काढलं, परत वेडी मी झाली तुझ्यासाठी. म्हणजे आमच्या त्या टायमाला आईकडे होते आमचे मिस्टर, त्या टायमाला आमचं म्हणजे हे चाललं होतं, आईच्या तमाशात होते हे वगनाट्य केली. बरं हां आवडी कादंबरीवर कृष्णाकाठचा फरारी केला, परत CIDP त्याला अटक, विठ्ठला तूच करा अपराधी, वेडी मी झाली तुझ्यासाठी, म्हणजे असे अजून पुष्कळ वगनाट्य, गरजेशी हा सह्याद्रीचा, इथे नांदते मराठशाही, म्हणजे त्यांचे एक 30-35 वगनाट्य स्वतः त्यांची. हां मग ते आईच्या तमाशात गेले ना, माझा स्वतः उभं राहिल ना तेव्हा आमच्या तमाशामध्ये विष्णुबाळा, बापूवीर वाटेगावकर, नागपूर जेल, कारगिलचे युद्धज्वाला, संजय गांधी असं ते म्हणजे ते सगळं, परत हर्षद मेहता बँक प्रकरण मुंबईचं ते काढलं, असं म्हणजे जीवनकथेवर त्यांनी काढलेल्या कथा आहे. तुमच्या दोघांची ओळख कधी आणि कुठं झाली? माझे आईच्या तमाशातच झाली, म्हणजे ते कलाकार म्हणून आले होते आईकडे माझ्या, आणि वगनाट्यामध्ये काम करायचे ना आई, स्वतः काम पण करायचे, स्वतः वगनाट्य देखील आईला द्यायची. आणि तुमचं लग्न कसं झालं? लग्न आईच्या तमाशातच झालं ना आमचं, लव्ह मॅरेज की कसं? लव्ह मॅरेज झालं आमचं, म्हणजे कोर्टात झाले लग्न, रजिस्टर झालं लग्न. पण त्यावेळेला तर थोडं जातीचा थोडा होता प्रॉब्लेम, म्हणजे जुने लोक थोडे करायचे, म्हणजे आंतरजातीय लग्न आहे. हो म्हणजे माझे वडील होते मराठी, माझी आई मातंग, हां आणि त्याच्यामुळे ते कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकणकडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज नॉनव्हेजमधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. आमच्या वडिलांना थोडं खटकत होतं, ते बौद्ध होते ना आमचे मिस्टर, बौद्ध आहेत त्याच्यामुळे ते खटकत होतं, पण ते मी मान्य केलं, म्हटलं तिकडं जातीचं काय रक्त एकच आहे. आता काय मी त्या काळामध्ये होतं पहिलं जरा थोडं, आता नाही काय त्याचं काय प्रॉब्लेम, आता सगळ्या एका ठिकाणीच आम्ही राहतोय तो विषय नाही काय. त्या काळामध्ये मग त्यांनी म्हटले लग्न करायचं नाही करायचं, आई जरा विरोध होती, ते परत विरोध होता लग्नाला, स्टार्टला पाहिला, शेवट आईच ऐकी होती परत मिस्टर आमचे वडील पण विरोध करत होते, लग्न नको लग्न नको ते एकाला म्हणजे चांगल्या बघा घरदारवाला पैसेवाला आमक तमक याच्यापेक्षा असं म्हणजे वडिलाचं मत महारांग मांगापाशी काय राहिले आता काय त्यांच्यापाशी कलेशिवाय. पण म्हटलं मी असू द्या म्हटलं कलाशी म्हटलं माझा नवरा आहे ह्याच्याकरता मी मला त्यांचे सगळं लग्न करावं लागेल म्हणून आम्ही रजिस्टर लग्न केलं इथं कराडला. उसके बाहेरचे तमाशे फड मालक सगळे होते, काही कलावंत होते, काही कंत्राटदार होते, या सगळ्याने साथ केली. लग्न केल्यानंतर मग आई काय बोलली नाही, मग परत तिने मान्य केलंच की लग्न झाले. पण आई नव्हती लग्नाला, वडील नव्हते, बाकी सगळे लोक होते रजिस्टर लग्न. आपल्या एकूण तुमच्या परिवारात सदस्य किती, परिवाराबद्दल माहिती काय सांग? परिवाराबद्दल तुम्हाला माहिती म्हणजे थोरल्या मुलाची मुलगा आणि मुलगा थोरली मुलगी मिलिटरीमध्ये आहे, ती स्वतः म्हणजे टीचर आहे ती, आणि तिचा नवरा पण मिलिटरीमध्ये कामाला आहे थोरल्या मुलाचा. आणि नितीनला पण दोन मुलं आहेत, मुलगा आणि मुलगी. त्याची पण मुलगी शिक्षणामध्ये MPSC करते, मुलगा इंजिनिअरच्या शेवटच्या क्लासला आहे. सुनील बनसोड्याचे पण दोन मुली आहेत, म्हणजे तिसरा मुलगा माझा. त्याच्या पण दोन्ही मुली शिक्षण म्हणजे टेलिफोन ऑफिसमध्ये कामाला, एक नर्सच्या क्लासला जाते. आणि थोरली मुलीचे एक मुलगा मिलिटरीमध्ये देशात सेवा करतात तिकडे देशासेवा मिलिटरीमध्ये आहे. आणि मुलगी जी ना आत्ता सध्या ती म्हणजे MD आहे मुलगी, तिचा नवरा पण MDच आहे, खैरमोड आहे त्यांचं आडनाव आहे. आणि ते आता सध्या हे करोना व्हायरसच्या ह्याच्यामुळं स्वतः तिथे सेवेला आहे ती स्वतः. ही माझी नाते थोरल्या मुलीची, म्हणजे एक नात तू सीमेवर सेवा करतोय आणि एक नात सीमेच्या आत सेवा करते. हां सेवा कोरोनाची, तर कोरोनाच्या टीममध्ये आहेत का? हां तिथे थोरली नात. मग आता एवढे माझे सगळे परिवार सगळे शिकलेला आहेत, म्हणजे थोरली सून पहिल्यांदा सरपंच होती 5 वर्ष करवडी गावात. यातलं कुणी इकडच्या तमाशाच्या कलेत नाही, कोण नाही आले कलेमध्ये, कोण नाही आलेलं. त्यांनी ते शिक्षण त्यांचं म्हणजे करतात त्यांना म्हणजे छंद, त्याला काय म्हणजे छंद पहिल्यापासून वेगळा असतो पाहिजे. तुमच्या पुढच्या पिढीतलं या कलेत कोणी नाही, जर कला टिकवली पुढची जर प्रेक्षकाने जर या कलेला प्राधान्य दिलं तर काहीतरी करू. अजून 2 नाती आहेत माझ्या, करू काहीतरी, परंतु तोपर्यंत मी काय सांगू शकत नाही. त्यांच्या मनाचा प्रश्न आहे माझ्या, पुढं होईल ना होईल. पण आता मला अभिमान वाटतो माझ्या नातीचा की आज ती कोरोनाच्या सेवेकरता हजर मुंबईमध्ये आहे. तर महत्त्वाचं तिचे मालक पण MDच आहेत आणि ती पण MDच आहे. महत्त्वाचं शिक्षण भरपूर झाले. आम्ही तमासगीर जरी असलो तरी आम्हालाही थोडं काहीतरी किंमत द्यावी रसिकांनी, हे माझी विनंती आहे. की आमचा देखील परिवार सगळा सुशिक्षित आहे, सगळं चांगला परिवार आहे. सुना बाळा माझे कधी बाहेर देखील येत नाही, घरामध्येच असतात, असा माझा परिवार आहे. आणि सगळा संसार बघतात माझी मुलगी माझे सुना बाळा. आम्ही तमाशाला 3 जण गेलो मायलेक ही पोरण मी, तर बघत 3घीच संसार अख्या घराला सांभाळतात. तुमची सून सरपंच पण होती ना? हां थोरली सून सरपंच होत्या 5 वर्ष, किरण बनसोडे. आणि धाकटीला पण आलं होतं नगराध्यक्षाचं म्हणजे सेविका म्हणून. मी नको म्हटले, राजकारण नको आहे. तुम्हाला पण खासदारकीची ऑफर होती. आता मला पंढरपूर तालुक्यात आलं होतं, पण मी पण नको म्हटले. ही कलाचं प्राधान्यच महत्त्वाचं आहे. कला जीवन ठेवण्याकरता आम्हाला ते राजकारण नको, पण कला ही जीवन ठेवलीच पाहिजे असं आमचं ध्येय त्या टायमाला होतं. आता इथून पुढे जर तशी परत एकदा ऑफर आली खासदारकीची किंवा आमदारकीची तर परत उभं राहणार का? आता ह्या वयामध्ये तेच करावं लागेल आम्हाला, जर आली चान्स तर करूया. तुम्हाला आत्तापर्यंत म्हणजे तुमचं अख्खं आयुष्य आत्तापर्यंतचं स्टेजवर गेलं, काय अनुभव आले तुम्हाला म्हणजे रसिकांच्याकडून, कसे चांगले वाईट काय अनुभव आले? चांगले वाईट कसं आहे, शेवट तमाशा आहे हा. आम्ही लोकांना हसवतो पण आता तमाशा करतो म्हणजे करमणूक कसे याचं नाचून पोट भरायचं. आम्हाला दुसरा काय धंदा येणार आहे का? भांगला नेणार आहे का? मातीच्या ढिगाऱ्यावर गमी लागून दुसऱ्या ठिकाणी माती टाकणार ना? आम्ही फक्त स्टेजवरच नाचणार. तुम्ही किती नाचाय सांगा, 2 तास म्हटलं तर आम्ही स्टेज सोडू शकणार नाही. पण अनुभव कसे की काही काळापूर्वी माझा आनंद म्हटल्यानंतर एकच होता की मुंबईला माझा शो होता शिवडीला आणि ह्याला माजगावला म्हणजे ते दोन तमाशे होते, म्हणजे दोन कॉम्पिटिशन होतं, दोन तमाशे, माझा दुसरा एक तमाशा, मला नाव घेता येणार नाही, पण दोन तमाशे होते, दोन्ही तमाशाचे कॉम्पिटिशन स्टेजवर, म्हणजे एक तमाशा इथं त्याने तमाशा करून जायचं माजगावला आणि मी माझा तमाशा माजगावला, माझा तमाशा करून मी येणार शिवडीला, असं हे होतं. परंतु इकडे शिवडीला कार्यक्रम चालला त्या तमाशाचा, माजगावला माझ्या तमाशाचा, म्हणते त्या मला माझं फेमस गाणं बांगो बांगो आणि कैदी पिक्चरमधलं गाणं होतं, तिकडचं माझगावचं पब्लिक आहे मला सोडानाच, डबल टिबल गाणं व्हायला लागलं. अहो म्हटलं माझा शो आहे शिवडीला, पण इकडचं पब्लिक ऐका ना माझगावचं, आणि इकडे शिवडीला शो इकडे धिंगाणा केला पब्लिकने, शिवडीच्या लोकांनी, मंगाला बनसोडे कुठे, मंगाला बनसोडे कुठे, म्हणजे कंत्राटदार जे होते ना त्यांनी टॅक्सी धर घेतली आणि मला चाळासकट पॅन्ट सकट गाडीत बसवलं, म्हणले पाठीमागणं पार्टी आणा, पण परत तुम्ही पहिले शिवडीला चाला, म्हणून मी शिवडीला गेले असं ड्रेस सकट मेकअप सकट, आणि स्टेजवर गेल्यानंतर मग हजारो पब्लिक होतं, पुष्कळ गर्दी होती, आणि आम्ही तुम्हाला बघा आले मंगाला बनसोडे, तुम्ही दुसरा तमाशा दाखवला नाही, म्हटलं एकामेकाचा स्टेजवर कॉम्पिटिशन असं असतं, एक तमाशा इकडं एक तमाशा तिकडं, आता हा तमाशा तिकडं जाणार, मी इकडं तुमच्यासमोर नाचणार, पण तुम्ही कालबा करू नका, धिंगाणा करू नका, खाली बसून घ्या तुम्हाला कार्यक्रम, मग गाणं होऊ द्या. मग तिथं पण ते बांगोच गाणं चाललं माझ्या असतं त्या टायमाला, बांगो गाणं चाललं, मग जेव्हा बांगो गाणं घेतलं नाचले तेव्हा पब्लिक खाली बसलं, म्हणजे एक आनंदाचा क्षण आहे की माझे रसिक मला किती चाहतात, हा म्हणजे आनंद मला वाटला की माझ्याकरता थांबले पब्लिक. बऱ्याच वेळा खालनं दगड मारणे असे जे प्रकार घडतात तसं नेमकं मनाला काय वाटतं, म्हणजे नाही एक स्त्री आहे सगळ्या भावना बोलते ना, मी एखाद्याने दगड जर मारला म्हणजे मला तर आज तागायत तसं घडलं नाही, पण मुली सुरे पोरी सुरीना समजा चेष्टा मस्करीन दगड मारणं, पण त्यांना बोलते ना की तुम्ही दगड दगड तुम्ही मारताय ह्याचं म्हणजे वाईट वाढतं कशाला, की दगड तुम्ही आम्हाला मारताय पण आमच्या कलेला ते लांछनपद वाटतं, ते दगड आम्हाला लागत नाही, आणि ते तुम्ही दगड मारले दगडाला चान्स मिळतो पण तुम्हाला चान्स मिळत नाही, तुम्ही दगड मारता तो दगड आम्हाला लागतो पण त्या दगडाला चान्स मिळाला आमचा, तुम्हाला चान्स मिळाला का, आज या ठिकाणी जर तुमच्या घरातले कोणी असते तर तुम्हाला कसं वाटलं असतं, तुम्ही फक्त आमची कला बघून घ्या, आमचा धंदा काय तुम्हाला फक्त कला दाखवायची, ह्याच्याकरता आमची पाचवी म्हणजे सहावी पिढी, पाचवी पिढी नितीन म्हटले तर पाचवी पिढी तमाशा आहे, पाचवी पिढी म्हणजे माझे पंजोबा नारायण खोडे नारायण गावकर यांचा पहिला तमाशा होता, नंतर माझे आजोबा भाऊबापू मग नारायण गावकर यांचा दुसरा तमाशा होता, तिसऱ्यांदा माझी आई विठा भाऊ मग नारायण गावकर आईचा तमाशा. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय, प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे, आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा. होता चौथा माझा आणि पाचवा आता नितीन. मग म्हटलं वडील तुमचे मराठा आणि आई मातम, ते पण लव्ह मॅरेजेस दोघांचं. हो 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 हो. मग त्यांना आम्ही गप असतो ना वाढल्याला, तुम्ही काय केलं, तुम्ही तेच केलं, तसं म्हटलं प्रेम आहे, प्रेमापुढं काय जातपात लागत नाही. आणि आज माझे मिस्टरने माझ्या म्हणजे पुष्कळ सहकार्य केले मिस्टरने, मी म्हणजे असे मिस्टर मला म्हणजे आयुष्यात म्हणजे फार म्हणजे परमेश्वर म्हणून मला साथ मिळाली माझ्या मिस्टरची. आज त्याने जी उचलून धरलं मला, त्याने स्वतः एखादा जर नवरा असता हे तुझं नाव लावू नको माझं नाव लाव, ते कधीच पुढे येताना दिसले नाही लोकांसमोर, लोकांसमोर नाही, स्टेजवर काम करायचं, कलावंत काम करायचं, काम करतात पण सगळ्या ह्याला नाव तुमचं असतं, नाव हा स्वतःची. त्यांनी पहिलं जमीन येते, स्वतःची जमीन त्यांनी विकली, आता त्या जमिनीची किंमत किती झाली त्यांची, किती होती जमीन त्या टायमाला बघा 5 गुंठ काहीतरी विकली 1000 रुपयाने, एक 25 गुंठ. कधीची गोष्ट आहे ही, तरी पण 80-81 टायमाचा असेल बघा अंदाजे, म्हणजे 80च्या अगोदरच असेल. 25 गुंठे 1000ने विकली जमीन, ती 25 गुण तमाशा करतात आम्ही काय नको आयकर आम्ही एका फक्त पात्रावर आले होते त्यांनी एका कपड्यावर आले होते पण शून्यातून त्यांनी एवढं मोठं उभं केलं आमच्या मिस्टरने आणि 25 गुंठे विकल्यानंतर 25,000 आला आम्हाला त्या 25,000 मध्ये ढोलकी वाद्य ते सगळं साहित्य घेतलं कणा तंबू त्या टायमाला एवढा पैसा लागत नव्हता आता 70-80 लाख रुपये लागतात तमाशा बाहेर पडायला आता त्या टाइमला 50,000 मध्ये तमाशा निघायचा। काही दिवसापूर्वी तुकाराम खेडकर यांच्या तमाशावर नाशिक जिल्ह्यात हल्ला झाला असे काय प्रसंग आले का तुमच्या आयुष्यात? तसे काय आले नाहीत आजतागायत म्हणजे आपल्या आशीर्वाद असे आले नाहीत म्हणजे हल्ला वगैरे कुठं झालेला नाही आजतागायत। माझ्या आयुष्यामध्ये दुःख म्हटल्यानंतर म्हणजे सुखाचे हो का शेवट पाऊस वादळ वारा असतो काय काय ठिकाणी नुकसान झाल्या काय काय ठिकाणी म्हणजे हे मोठं दुःख आहे म्हणजे पहिल्यांदा दुःख झालं माझे आई वारली मला त्या टायमाला एक दुःख झालं दुसरं दुःख झालं माझा मुलगा एक वारला ॲक्सिडेंटमध्ये तिसरं दुःख झाल्यानंतर म्हटलं माझी गाडी जळली हां गाडी इथं आणेवाडी फाट्यावर गाडी जळली म्हणजे आज 50-60 लाखाचं ते नुकसान झालं होतं त्या टायमाला सगळं वाद्य ते म्हणजे एक 3-4 दुःख म्हणजे महत्त्वाचंच महत्त्वाचं संकट म्हटल्यानंतर हे होतं 3-4 संकट माझ्यावर फार मोठं आलं होतं पण तेवढी काय बाजू काला म्हणताला असं म्हणजे आता पांढरमाळ्याचं पण झालं परत गेल्या वर्षी हरिभावड्यांचं झालं ना त्यांना शासन मिळाले म्हणतात ते अटकेत लोक असं म्हणतात मग पण तिकडे तो तमाशा तिकडे त्या भागात आहे ना तसे आपल्या म्हणजे असं कधी घडलेलंच नाही ना। तुम्ही म्हणलं तर तुम्ही तुमच्या पोटच्या मुलाबरोबर स्टेजवर नाचता चित्रपटातल्या अनेक गाण्यांवर तुम्ही सोबत डान्स करता काय वाटतं नेमकं त्यावेळेला? काय ना स्टेजवर आम्ही नातं सरतच नाही आता माझ्या स्वतः म्हणजे स्टेजवर आम्ही वगनाट्यामध्ये माझे स्वतः मालक माझे भाव व्हायचे कधी माझे वडील व्हायचे कधी माझे सासरे व्हायचे असं काय नाही स्टेजवर नातं धरतच नाही। स्टेजवर माझा मुलगा आहे आम्ही समजा त्या स्टेज गाण्यावरच आम्ही त्या अभिनय करणार त्या गाण्यावरच असं असतं। आत्ता मागच्या वर्षी आचारसंहितेमुळे तुमचा सीझन झाला नाही त्याच्या मागच्या वर्षी दुष्काळ आता अगोदर संकट हा त्याच्या अगोदर नोटाबंदी हा गेली 3-4 वर्ष तमाशाच्या कलेवर किंवा तमाशा कलावंतांच्यावर एक संकट आहे इथून पुढचा काळ कसा असेल? आता ते काय आता भविष्यात काय होते काय कला जिवंत नाही नाही विषय कसा आहे एकतर ही कला डगमगायला लागली वगळत वगळत ही कला आलेली आहे का तिकटीवर धंदा चालत नाही आता तिकटीवर धंदा चालत नाही कारण का 24 तास सगळ्याकडं मोबाईल चार्जर बरं का मोबाईल चार्जर काय चार्जर म्हणजे मोबाईल चॅनल हां हे प्रत्येक विषय बघायला मिळायला लागलेत ना लोकांना पब्लिकला बघायला मिळायला लागलेत ना यूट्यूबमुळं तमाशाच्या कलेवर संक्रांत आली हां यूट्यूबवर संक्रांत आली परत तमाशाला जसे कमी यायला लागले जरी आता आम्ही शॉर्ट काढून नाही दाखवले तर तमाशा बघताना हे जे रसिक आहे ते शॉर्ट काढतात आणि यूट्यूबला सोडतात। तुम्हाला वाटतं का तुमच्या म्हणजे आता इतक्या वर्षानंतर तुमच्या पुढच्या पिढीतल्या लोकांनी तमाशात यावं किंवा तमाशा करावा असं तुम्हाला वाटतं का? आता तसं तर मला तर वाटतं ही जी लोककला आहे आज फार पेशव्याच्या काळापासून लोककला चालत आलेली आहे अनेक लोकांना जिवंत राहावे असं माझं तर मत आहे। आता पुढच्या पिढीचं मी काय सांगू शकत नाही आता पुढची पिढी कशी निघतील कशी नाही हे परमेश्वराला डोळं परंतु जर त्यांना थोडं जर कलेचं आदर जर म्हणजे आता वेगळे आम्ही त्या कलेमध्ये साधन करायला लागलो वेगळे ट्रिक्शन करायला लागलो त्याच्यावर रसिकांना देखील छाप पडतोच किंवा थोडा फक्त जे ना आम्हाला 2-3 महिने शिमग्यापासून तर पार बुद्ध पौर्णिमेपर्यंत जे धंदा होतो ना हा धंदा काय काय होत नाही भरपूर धंदा होतो विषय कसा होतो की ते पब्लिक ते ट्रिक्शन वगैरे बघून शॉर्ट बघून तमाशा काहीतरी वेगळा दाखवता तुम्ही म्हणून आमच्या सुपाऱ्या घेत्या पण पहिले जे 4-5 महिने आहेत ना ते थोडे लूज जातात। तमाशाच्या म्हणजे तुम्ही जेव्हा स्टेजवर असता तेव्हा पब्लिक तुम्हाला रिस्पॉन्स देतं टाळ्या वाजवतं शिट्ट्या वाजवतं पण तेच पब्लिक परत तुम्ही समाजात वावरताना तुमच्याकडे कसं बघतं तमाशगीर म्हणून तुम्हाला काय नेमकी वागणूक कशी मिळते? विषय कसा आहे काय काय कसं झालंय हे पारंपरिक लोकांनी पहिल्या तमाशाला नाव ठेवलेली आहेत का की जे जुने नाचे नाचायचे गडी नाचायचे त्यांच्या लोकांच्या डोक्यात समज झालाय पारंपरिक लोकांचं की तमाशा असा आहे तमाशा बेकार आहे तमाशा तमाशामधल्या बायका बेकार आहेत असं जे समज आलं ना हे चुकीचं समज आहे कारण का की पहिले ते गडी नाचल्यामुळं असलेले शब्द तोंडात एकामेकाचे जात होते गड्यामुळं गडी बोलायचे पण त्याची छाप पडली तमाशाचं बेकार आहे तमाशा अमकं आहे तमाशा तसं आहे पण आता ह्या जी काळामध्ये आहे ते 10-15 वर्षामध्ये तर तमाशाला कोण नावं ठेवत नाही की का कलेला कोण नावं ठेवत नाही चांगले चांगले रसिक येतात चांगले चांगले पब्लिक आम्हाला चांगलं चांगलं म्हणजे किंमत देतात की तुम्ही कलावंत आहात तुम्ही अमकं आहेत आम्हाला नमस्कार करतात आता काय छिसेर पब्लिक आहे आता चांगल्या चांगल्या नाट्यांची उडवतात अभिनेत्रीची उडवतात आपण ते सोड ओपन स्टेजवर आहे उलट मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणा नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा काय काय महाराष्ट्र म्हणजे बायकांना ओढून तमाशाला मी आणलेले बघा तुम्ही ही कला आमची मी एक स्त्री आहे आज मी देखील 100-100 माणूस जगवते ना हे बघा मी स्टेजवर अजूनही स्टेजवर नाचते मग तरुणपणामध्ये पण नाचले ना आता पण नाचते पण तुम्ही बघायत काय तुम्हाला अवघड काय वाटते तमाशामध्ये तुम्हाला अवघड काय तुम्ही तमाशाला का नावासाठी खास कार्यक्रम केला केला ना महिलांकरता पण खास कार्यक्रम केले मी पुष्कळ केले कार्यक्रम महिलांकरता मुंबईत माझे कार्यक्रम पुष्कळ झालेत महिलांकरता काय जेंट्सकरता म्हणजे ते होतातच आता टी व्हीला बघायचं तर मालिका अथवा मग बघतोच आपण मालिका तर म्हणजे नावं ठेवायचा विषय नाही आता मालिकामध्ये बघतोच ना आपण सगळं हे सगळं फाडाफोडच आहे भाव भावाचे भांडणे आहेत भावाचे बहिणीची भांडणे आहेत बहीण भावाची भांडणे आहेत असं म्हणजे कुठे इतकी दाखवली का त्याच्यापेक्षा तमाशा खूप चांगला हां तमाशा खूप चांगला मग एखाद्याचं समजा प्रचार करतात ॲडव्हर्टाईज हां साहित्याचे ॲडव्हर्टाईज करतात हां त्या ॲडव्हर्टाईजमध्ये बघा तुम्ही विचार करा एक जर एखाद्या काय मुलगा शेंट मारला अंगावर की त्याच्या पाठीमागं 50 मुली हाफ ड्रेस घालून वासावर पाळतात त्यापेक्षा तमाशा खूप सभ्य आहे मग तसं तसे लोक बघता ती चित्र बघता ते मग ही जिवंत कला का बघत नाही बघा तमाशा चांगलाच आहे ही लोककला चांगलीच आहे आणि लोककला पावत चालली आहे तर माझ्या मुला जनतेला माझ्या रसिकांना मी आव्हान करते की तुम्ही जर ह्या कलेला साथ केली ती मरेपर्यंत कला कधीच मारणार नाही आता आता तमाशातली गणगवळण वगनाट्य बतावणी हे प्रकार कमी झाले का हां म्हणजे बतावणी होती जोग होतात बरं का गणगवण थोडी कमी झाली काय रसिक थोडं अवघड पडलेले ना रसिक म्हणतात गाणे हो द्या म्हणजे रसिकांची आवड असेल तर रसिक आम्हाला येणार ना आपण रसिकाच्या विरोध जर काय जर करत बसलं तर मग कार्यक्रम चालणार नाही तुमच्याकडून एखादं असं आम्हाला काय ऐकायला मिळतं आमच्या प्रेक्षकांना गणगवणीतलं एखादं म्हणजे कडवं किंवा असं काय गणगवणीतलं कसं आहे माहिती आहे का गणगवण जुने गवण तिथे आता ते लोक बघत नाही ते जुने गवणे कशा होते सोड जाऊ दे मला मथुरेला का आडवी शिवाय मला सोड जाऊ दे मला मथुरेला का आडवशी गवळणीला म्हणजे ही जुन्या पद्धतीची गवळण आली आता अलीकडे कसं अलीकडे जे फॅशनेबल आहेत त्या गवळणी आल्या त्याच्यामुळं आता आम्ही कमी 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 आलो आता लावणीचा बाज देखील मी माझे हिंदी गाणी जास्त मराठी गाणी जास्त ड्रेसिंगवर पण लावणीला नऊवारी पातळ मी अजूनही स्टेजवर अजूनही जाते स्टेजवर कलावंत मी आहे तुमची कलावंत मी आहे तुमची संसार दुःखाचा पाठी नाचते पोटासाठी नाचते पोटासाठी ही लावणी माझी कधी कधी होती कधी लाजधारा पाहुणं होती नव्या पिढीसाठी या तमाशात येणाऱ्या नव्या लोकांसाठी काय सांगाल तुम्ही आता नवीन पिढीसाठी मी काय म्हणते की आता दिवसेंदिवस जर ही तमाशा जर वगळत चालली तर ही नवीन पिढी देखील भ्यायला लागली की आपण ह्या जर पाऊल टाकावं आणि पुढे जर ही तमाशा कला जर नाही चालली तर कसं पाऊल टाकायचं. मग नवीन पिढीला पण माझं आव्हान आहे, आबा जर तुम्ही जर रसिकाने जर तुम्हाला साथ केली की आमच्यावरूनच कळणार आहे, जर आम्हाला साथ केली तर तुम्ही पुढे पाऊल टाका, नाही तर एखादं मोठं शिक्षण घ्या, एखादी नोकरी बघा, त्याच्यापेक्षा कुठं कामकाज बघा, पण शिक्षण पूर्ण घ्या अशी माझी इच्छा आहे पुढच्या पिढीला. कारण का जर टिकली तर करा, ही लोककला जर टिकली तर करा, पण नाही लोककला टिकत जर कमी कमी होत आली तर टिकणार नाही असं तुम्हाला वाटतं. नाही हे रसिकामुळं असं वाटतंय मला, कारण काय म्हणजे हे मोबाईल बाहेर देखील जायला वाव नाही ना आम्हाला, म्हणजे कुठं नोकरी करायची आबा, कुठं आबा आमचे कलावंत म्हटलं आम्ही भाजीपाला धंदा करू, आम्ही बोट पालिश करू, आम्ही सगळं करू, तसं करू, भांडे घासू एखाद्या घरात, पण ते करोनामुळे कोण घ्यायला पण तयार नाहीत ना कलावंतांना, का आम्हाला कोण घेणार आहेत. उपासमारीचं संकट फार मोठे, फार मोठं उपासमारीचं संकट आहे, फार मोठं संकट आहे. त्यातूनही आम्हाला थोडं म्हणजे या कराड तालुक्यामधले तहसीलदार ते सर्कल साहेब यांनी थोडंफार दिल्लीमध्ये पण ती काय पुरणार आहे, 30 पोर आहे ती, त्यांना UP ला घालवायला अजून 15 दिवस थांबवायचे, तर ते पण 14 तारखेला लॉकडाऊन उघडं झालं तर, नाही तर ते का होते ना ते पोर अजून असे सांभाळावं लागेल. तुमच्यावर जो बाकीचे कलावंत होते त्यांचं काय, म्हणजे ते आता प्रत्येकाचे गावी गेलेत ना सगळे, त्यांचं आतापर्यंत म्हणजे कोण हाय आबा, कोणी तर आपलं चटणी भाकर खाते, कोणी काय करते, कोणी काय करते, आपलं कोण भांगल्या जाते, कोण काय करते, असे हाल चालले आहेत त्यांचे. लेडीजचे पण हाल चालले आहेत, कलावंताचे पण हाल चालले आहेत. माझा एकटे तमाशा नाही, पण महाराष्ट्रामध्ये मोठे तमाशे 10 आहेत आणि जे छोटे तमाशे त्यांचे तर पुष्कळ हाल आहेत. आणि आमच्यापेक्षा म्हटल्यानंतर ही गोरगरीब आहेत जनता. आज बघितलं मी ह्याला TV ला बघते ना, फुटपाथवर वगैरे गोरगरीब जनता आहे, त्यांचे पण पुष्कळ हाल चालले आहेत. काय की त्यांना मग त्यांना ते खायला देखील त्यांच्याकडे पैसे नाहीत, नोकरी नसल्यामुळं खायला देखील जागा नाही, घरातनं बाहेर पडायचं पण ते फुटपाथवरच थांबतात, म्हणजे त्यांचे पण हाल आहेत त्यांचे असे. म्हणजे शासनाने हे तर संकट कमी झाल्यानंतर, हे करोना बंद झाल्यानंतर आमच्याकडे लक्ष द्यावा, गोरगरिबाकडे लक्ष द्यावा ही माझी विनंती. काय चुकले असेल क्षमा करावं. वजीरधारी चॅनलचे मी आभार मानते की या ठिकाणी माझ्या घरी येऊन माझी मुलाखत घेतली, मी तुमचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज वेळात वेळ काढून मंगलाताईने आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांनी अनेक रहस्य त्यांच्या आयुष्यातली सांगितली आपल्याला, त्याबद्दल मंगलाताईंचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.